शिवसेना से बागी हुए एकनाथ शिंदे के खिलाफ शहर के शिवसैनिकों में रोष दिखाई दे रहा है। इसी श्रृंखला में शहर महानगर प्रमुख किशोर कुमेरिया के नेतृत्व में शिंदे के विरोध में आंदोलन कर एकनाथ शिंदे का पुतला फूंका गया। एकनाथ शिंदे की बगावत से पूरे महाराष्ट्र की राजनीति गर्मा गई है। शहर में भी शिवसैनिकों द्वारा रोष व्यक्त किया जा रहा है। उसी श्रृंखला में शिवसेना महानगर प्रमुख किशोर कुमेरिया के नेतृत्व में शिवसैनिकों द्वारा आंदोलन कर एकनाथ शिंदे का पुतला फूंका गया। इस दौरान शिंदे गुट के विरोध में जमकर नारेबाजी भी की गई है। महाराष्ट्र जी परिस्थिति आलेली आहे, यामुळे वर्षानुवर्षो राहिलेला शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आणि हे नागपूरचे शिवसैनिक अशा या बंडखोरीमुळे अत्यंत दुखावलेले आहेत, त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे। आणि हे बंडखोर ज्या प्रकारे म्हणतात की भाजपसोबत जावं, भाजपसोबत राहायला पाहिजे, परंतु या निष्ठावंत शिवसैनिकांची कुठलीही भूमिका भाजपसोबत जावं अशा प्रकारची नसून भाजप सोबत नाही जावं अशा प्रकारची या शिवसैनिकांची भूमिका आहे। त्यातल्या त्यात ज्या प्रकारे हे आरोप करतात माननीय उद्धव साहेबांवर, हे बंडखोर की उद्धव साहेब भेटत नव्हते, उद्धव साहेब ऐकत नव्हते, अशा प्रकारच्या ज्या त्यांच्या वक्तव्य आहे, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण पक्षामध्ये परिवारामध्ये अशा प्रकारचे मतभेद असतात, परंतु अशा मतभेद असल्या कारणाने असल्यामुळे कोणीही निष्ठावान माणूस सोडून जात नाही आणि असे अनेक प्रसंग सगळ्या ठिकाणी आहे, म्हणून कोणीही पक्ष सोडून गेलेलं नाही। आम्ही संपूर्ण शिवसैनिक म्हणून सर्व अधिकार, कालच मीटिंग झाली राष्ट्रीय कार्यकारिणीची, आम्ही त्याचे सदस्य आहोत, कालच संपूर्ण अधिकार आम्ही माननीय उद्धव साहेबांना दिलेले आहेत आणि उद्धव साहेबांनी त्यांना आव्हान केलं आहे की यावं आणि घरातल्या परिवाराची गोष्ट आहे, चर्चा करावी, तर त्यांनी चर्चा करावी। उद्धव साहेब त्यांना माफ करतील नाही करतील, उद्धव साहेब काय करतील, हा संपूर्ण निर्णय आम्ही पूर्ण अधिकार मान्य उद्धव साहेबांना दिलेले आहे आणि उद्धव साहेब जे करतील ते आम्हा संपूर्ण शिवसैनिकांना या नागपुरातली मान्य आहे, त्यांच्या सोबत आम्ही आहोत हे या ठिकाणी आम्ही सांगत आहोत। आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं के हाथों में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के समर्थन के बैनर भी दिखाई दिए। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।